आज आपण शिकूया कंसात एक्स अधिक ए गुणिले कंसात एक्स अधिक बी स्वरूपाच्या अवयवांबद्दल समजा आपल्याला या बैजिक राशीचे म्हणजे अल्जिब्रेक एक्सप्रेशनचे अवयव म्हणजे फॅक्टरायझेशन पाडायचे आहेत आपण या नित्यसमीकरणाची म्हणजे आयडेंटिटीजची मदत घेऊ शकतो का विचार करा चला मी सांगते इथे संख्या वीस एक पूर्ण वर्ग नाहीये त्यामुळे ही बहुपदी कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग किंवा कंसात ए वजा बी कंसाचा वर्ग या प्रकारची नाहीये म्हणजेच एक वर्ग बहुपदी नाही त्याचप्रमाणे आपण हे देखील बघतो की हे ए वर्ग वजा बी वर्ग या प्रकारची बहुपदी देखील नाही इथे आपण या नित्य समीकरणांचा उपयोग करू ज्यामध्ये जर बहुपदी या नित्यसमीकरणाच्या उजव्या बाजूप्रमाणे असेल तर त्याचे अवयव नित्य समीकरणाच्या डाव्या बाजूप्रमाणे असतात हे बैजिक राशींपैकी चौथे नित्य समीकरण आहे ज्याचा अभ्यास आपण आधी केला आहे चला ह्या बहुपदीला या, बहुपदी या नित्यसमीकरणाच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न करूया जर आपण समीकरणाच्या उजव्या बाजूशी या बहुपदीची तुलना केली तर आपण बघू शकतो की समीकरणाच्या उजव्या बाजूप्रमाणेच ह्या बहुपदीचे पहिले पद एक्स वर्गचे सहगुणक आहे दुसऱ्या पदामध्ये एक्सचे सहगुणक ए अधिक बी बरोबर नऊ आहे आणि तिसरे पद म्हणजेच स्थिर म्हणजे कॉन्स्टंट पद ए, ए बी बरोबर वीस आहे आता आपण ए आणि बीची अशी मूल्य शोधूया ज्यामुळे ह्या दोन स्थितींचे समाधान होईल म्हणजे आपल्याला अशा दोन संख्या हव्या आहेत ज्यांचा गुणाकार वीस असेल आणि बेरीज नऊ असेल तुम्ही अशा दोन संख्या सांगू शकता का विचार करा चला मी सांगते अशा दोन संख्या चार आणि पाच आहेत कारण चार गुणिले पाच बरोबर वीस होतात आणि चार अधिक पाच बरोबर नऊ होतात प्रकारे पद, अशा प्रकारे, प्रकारे आपण बहुपदी एक्स वर्ग अधिक नऊ एक्स अधिक वीसचे मधले पद म्हणजे मिडिल टर्म नऊ एक्सला कंसात चार अधिक पाच गुणिले एक्स अशा प्रकारे लिहू शकतो अशा प्रकारे आपण दिलेली बहुपदी ह्या समीकरणाच्या उजव्या बाजूच्या रूपात अशा प्रकारे मांडली आहे कंस काढून यालाच आपण अशा प्रकारे लिहू शकतो पहिल्या दोन पदांमध्ये एक्स सामायिक अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर आहे म्हणून आपण एक्सला कंसाच्या बाहेर घेऊन ह्या समूहाला एक्स गुणिले कंसात एक्स अधिक चार अशा प्रकारे दर्शवू शकतो त्याचप्रमाणे या तिसऱ्या व चौथ्या पदात पाच सामायिक अवयव आहे म्हणून त्यालाही आपण कंसाच्या बाहेर घेऊ शकतो ज्यामुळे आपल्याला मिळतात पाच गुणिले कंसात एक्स अधिक चार आता आपण पाहतो की इथे कंसात एक्स अधिक चार सामायिक घटक आहे त्यामुळे आपण ह्याला ह्या दोन्ही पदांमधील सामायिक म्हणजे कॉमन घेऊन बहुपदी अशा प्रकारे लिहू शकतो अशा प्रकारे एक्स वर्ग अधिक नऊ एक्स अधिक वीस चे अवयव कंसात एक्स अधिक चार गुणिले कंसात एक्स अधिक पाच आहेत व्यापक रूपात एक्स वर्ग अधिक पी एक्स अधिक क्यूच्या प्रकारच्या बहुपदींचे अवयव पाडण्यासाठी आपण स्थिर म्हणजे कॉन्स्टंट पद क्यूचे दोन अवयव ए आणि बी अशा प्रकारे शोधतो की ए गुणिले बी बरोबर क्यू आणि ए अधिक बी बरोबर पी असेल अशा स्थितीत अवयव एक्स वर्ग अधिक कंसात ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बीच्या रूपात मांडले जातात ज्याला आपण एक्स वर्ग अधिक ए एक्स अधिक बी एक्स अधिक ए बी असे लिहू शकतो आणि पुढे अशा प्रकारे अवयव पाडून आपल्याला मिळते कंसात एक्स अधिक ए गुणिले कंसात एक्स अधिक बी जे एक्स वर्ग अधिक पी एक्स अधिक क्यूचे अवयव आहेत ह्या प्रक्रियेमध्ये आपण मधले पद म्हणजेच एक्सच्या सहगुणकांना विभागले आहे या प्रक्रियेला आपण मधल्या पदाचे विभाजन म्हणजे मिडल टर्म स्प्लिटिंग या नावानेही ओळखतो तर आता तुम्ही सांगू शकता का की आपण एक्स वर्ग वजा एक्स वजा बेचाळीसचे अवयव कसे पाडू शकतो व्हिडिओ थांबवून प्रयत्न करा चला मी सांगते लक्ष द्या इथे एक्स वर्गचा सहगुणक एक आहे एक्सचा सहगुणक वजा एक आणि स्थिर पद वजा बेचाळीस आहे आपल्याला अशा दोन संख्या ए आणि बी निवडाव्या लागतील ज्यांचा गुणाकार वजा बेचाळीस असेल तसेच जर त्यांची बेरीज केली तर उत्तर वजा एक असेल अशा स्थिती ज्यामध्ये आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार वजा बेचाळीस मिळेल त्या अशा आहेत आता तुम्ही सांगू शकता का की वजा बेचाळीसच्या कोणत्या दोन अवयवांची बेरीज वजा एक आहे विचार करा अगदी बरोबर सहा आणि वजा सातची बेरीज वजा एक आहे त्यामुळे आपण सहा आणि वजा सात निवडूया आता आपण एक्स वर्ग वजा एक्स वजा बेचाळीसमध्ये एक्सचे सहगुणक वजा एकच्या स्थानी सहा वजा सात लिहू शकतो ज्यामुळे अवयव होईल एक्स वर्ग अधिक सहा एक्स वजा सात एक्स वजा बेचाळीस अशा प्रकारे सोडवून आपण दिलेल्या बहुपदींचे अवयव प्राप्त करून घेऊ आता तुम्हाला ही पद्धत अगदी चांगल्या प्रकारे समजली असेल आज आपण शिकलो कंसात एक्स अधिक ए गुणिले कंसात एक्स अधिक बी स्वरूपाचे अवयव पाडण्याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहू